महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांची आमदारांची सरकार बोलले सर, होम मिनिस्टर ने कहा है केंद्र सरकार को एक नीति बनाना चाहिए लाउड स्पीकर को लेके पूरे देश में, महाराष्ट्र के होम मिनिस्टर ने। मुझे लगता है लाउड स्पीकर का मुद्दा खत्म हो गया, सभी पॉलिटिकल लाउड स्पीकर गायब हो गए हैं पुलिस के डर से। कहाँ है? देखो, कानून का राज चलता है, जो सुप्रीम कोर्ट की सूचना है, निर्देश है, उनके मुताबिक काम होता है। महाराष्ट्र में आपने देखा होगा शांतता है, कहाँ झगड़ा नहीं है, कहीं संघर्ष नहीं है, किसी समुदाय में झड़प नहीं है, सब कुछ ठीक ठाक है। कुछ लोग माहौल खराब करने की कोशिश कर रहे थे, लेकिन महाराष्ट्र की जनता नहीं, सभी जाति के सभी धर्मों के लोगों ने उनको करारा जवाब दिया है। तो ये नहीं चलेगा, ना देश में चलेगा। जरूर एक नीति बननी चाहिए, हमने पहले भी कहा है इस बारे में, पूरे देश के लिए एक नीति होनी चाहिए, और मुझे लगता है अब सरकार को करना पड़ेगा। बोला महाराष्ट्र लाउडस्पीकरचा मुद्दा उठलाच नाही। बर, प्रयत्न केला काही लोकांनी लाउडस्पीकरच्या मुद्द्यावर हिंदू मुसलमानात तणाव निर्माण करायचा, दंगे निर्माण करायचे, माहोल खराब करायचा, पण हा मुद्दा उठलाच नाही, प्रश्नच येत नाही। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार या राज्यात काम होत आहे, आणि नक्कीच गृहमंत्र्याने जे सांगितलं राज्याचे ते बरोबर। आम्ही तेच म्हणतोय की या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण तुम्ही जाहीर करा, एक धोरण तयार करा आणि संपूर्ण देशात लागू करा। इथे जात आणि धर्माचा प्रश्न येत नाही, पण मशिदीवरील भोंग्याचा विषय जो काढला ज्यांनी, त्याचा सगळ्यात मोठा फटका हा महाराष्ट्रामध्ये हिंदू मंदिरांना बसला, भजन कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला। त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नाराज कोणी असतील या भूमिकेवर, तर हिंदू समाज आहे। यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे यांना हिंदू समाजात गट निर्माण करून दंगले निर्माण करायचे आहेत आपापसात, पण सुदैवाने महाराष्ट्राचे असं काही होऊ शकलं नाही। या राज्याची जनता सुजाण आहे। सर, एकीकडे लाउडस्पीकरचा मुद्दा आहे, धार्मिक तेढ, जसं तुम्ही आरोप करता की धार्मिक तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महागाईचा मुद्दा देशात मोठा आहे, त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही। आज सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढलेले आहेत। असं आहे की आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे युरोपच्या दौऱ्यावर जाऊन आले, त्यांना युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध चालू आहे त्याची चिंता आहे, त्या संदर्भात ते मध्यस्थी करतायत आणि त्यांचे भक्त त्या संदर्भात वाहवा करतायत। पण या देशातली जनता महागाईशी युद्ध करते, पेट्रोल डिझेल, आपण म्हटला सिलेंडर, बेरोजगारी, त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचा एक तरी नेता बोलतोय का, एक तरी मंत्री बोलतोय का, भोंग्यावर कसले बोलताय ह्याच्यावर बोला। सरकार म्हणून तुम्ही अन्न वस्त्र निवारा महागाई याच्यावर बोलणं तुमचं कर्तव्य आहे, भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही आहे। देखो, इस देश की सबसे बड़ी समस्या महंगाई है, लेकिन देश का एक भी प्रमुख नेता सत्ताधारी पार्टी का ना प्रधानमंत्री महंगाई पर बोल रहे हैं, ना इस देश की वित्त मंत्री महंगाई पर बोल रहे, ना महाराष्ट्र के कोई प्रमुख बीजेपी के नेता बोल रहे, ना देश के नेता बोल रहे। उनके मुद्दे कोई अलग ही है। पंजाब के पुलिस क्या कर रहे, महाराष्ट्र के पुलिस क्या कर रहे है? अरे भाई, महंगाई पर बोलो, आज सिलेंडर के दाम कितने बढ़ गए हैं, बेरोजगारी कितनी बढ़ गई है, उसका पर बात करिए। यूक्रेन और रशिया का जो झगड़ा चल रहा है ना, वो दोनों देश देख लेंगे, उसके ऊपर आपको बात करने की जरूरत नहीं है। सर, राज ठाकरे हाँ,
फोन टॅपिंग प्रकरणामध्ये नाना पाटील, ठीक आहे, त्या कारवाया होत असतात.